मित्रांनो, पाटी मागच्याच आठवड्यात मुलाखत घेतलेली आणि त्यावेळेच एक शेवटचं वाक्य हे खूप मुलाखतीतलं महत्त्वाचं असतं. बैलगाडा शर्यत रोज काहीतरी शिकवत असते, आज हार आहे उद्या विजय आहे. ह्या वाक्यावर मुलाखत संपलेली होती आणि मुलाखत देणारे ते होते पिंटू शेठ आणि बैल पराभूत झाला होता कॉकटेल. तर त्याचबरोबर वाक्याशी आज विरुद्ध वाक्य झालेलं, आज तुम्ही गुलालचे मानकरी आहात. एक नंबर. त्या दिवशीचा विषय म्हणजे आमच्या पुणे भागाचा काळा दिवस होता. आमचा एक बैल म्हणजे गटपास झाला होता आदच्या मैदानात. जी जोडी एक नंबर करेल म्हणजे अख्ख्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ते कोण एक नंबर करेल तर अर्जुन आणि कॉकटेल. आणि त्याच म्हणजे गटालाच मार खाल्ली. आम्ही सगळे म्हणजे नाराज होतो, म्हणजे फॅमिली म्हणजे पूर्ण कॉकटेल फॅमिली अर्जुन फॅमिली पूर्ण नाराज होते, म्हणजे फॅन पण नाराज झाले. हां बर, पण आता कसं पराभव झालाय मग तो पैरा लगेच कसं होतं, इथं एका पराभवानं सगळं चेंज होतं. एक पराभव झाला तरी पैरे भेटत नाही, हा तिथं महत्त्वाची गोष्ट आहे. मग अपेक्षित म्हणजे कोणाला अपेक्षित नव्हता की सर्जा आणि कॉकटेल पळेल अशी जोडी कोणी इमॅजिन केलं नव्हतं. त्यांनी नियोजन कसं झालेलं? नियोजन म्हणजे गणपतीच्या आधी त्यांना फोन केला होता, तर म्हणजे आमचं एक मैदान नियोजन झाले, आम्ही गणपतीनंतर पळणार आहे. पण गणपतीनंतर जे मैदान पडेल ते आपण पळू. पण त्यांनी शब्दाप्रमाणे आपल्याला बैल दिला, शब्द त्यांनी सार्थक ठरवला आणि त्या सार्थक शब्दामुळे आज कॉकटेल पण एक नंबर झाला दोघा बैलांचा. विश्वास, विश्वासामुळे एक नंबर झाला दोघांचा. विश्वास पाहिजे, विश्वास पाहिजे. बरं, आता काय फायनलला किंवा सिमीला किंवा गटाला गाडी एकमेकांच्या बरोबर बैलं पळत असतात, दुसरा बैलही सर्जा चांगला पळाला, पण अजून एक सहकार्य आहेत तुमचे, म्हणजे ते तुम्ही पराभवाचा विषय काढला त्यात आपण म्हणून पराभवाचे भागीदार आज, म्हणजे एक प्रतिस्पर्धी आहात. कशा पद्धतीनं सांगा, बैलगाडी क्षेत्र वेगळं आहे का पूर्ण? नाही नाही, ते बैलांचं पाळण्यावे सगळं, माणसांच्या वागण्यावे. माणसं बैलांना कशी पळावत्यात, किती नाही का, कशा पद्धतीत, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, आता कसं शेजारी शेजारी बैल असतात आणि म्हणजे एका मैदानात पराभव होतो तर आपल्याला दुसऱ्या मैदानात वेगवेगळ्या पैरात पळायचे, तर एकमेकांची सल्ला मसलत होती का की अशा पद्धतीनं करू नियोजन तशा पद्धतीनं पळायलाच पाहिजे, तसं जी गाडी चांगली पळते तीच पळावली पाहिजे. हां हां हां. बरं, आता काय मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल अर्जुनचे मालक आहेत आणि अर्जुनही आज गुलाल पात्र झालेला आहे. प्रत्येक मैदानात गुलाल पात्र होते. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडलाय, दात कधी लावणार? कसं काय माहिती, आता दात मला वाटतं अजून 2-4 महिने नाही लावित. मित्रांनो, ह्यांनाही आपण शुभेच्छा देऊया, त्याच्यानंतर मी येतो पिंटू शेट यांच्याकडं. म्हणजे तर पिंटू शेट, बैल घेतला आहे आता गुलालात, गुलाल कंटिन्यू गुलालात बैल आहे, गुलाल टिकवण्यासाठी काय करावं लागतंय? गुलाल टिकवण्यासाठी तुम्ही जे नियोजन करताय ते तुमचं फरफेड असलं पाहिजे. एक चूक मी तुमची मध्ये ह्याच्यात पडू शकते का होते, गाडी आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही कायम खेडे नाही, खेडेला गाडी कुठं जो पाहिजे कुठं नाही ह्याच्यापासून एवढेच चाललं मसलत होत्यात किती प्रमाणात बाहेर. म्हणजे ते तुमचं एक जुळलं पाहिजे व्यवस्थित, ते जुळलं तर सगळ्या गोष्टी जुळतात. सर्जाचा पैरा कोणी केला होता, सजेस्ट कोणी केला होता? सजेस्ट म्हणजे आमच्या पूर्ण टीमने सजेस्ट केला होता आणि त्यांची पण इच्छा होती पळायची, तर त्यांना आम्ही फोनवर बोललं झालं होतं आमचं, नाही का असं पळू पळू पळू, म्हणजे तो बैल फॉर्ममध्ये यायच्या त्यांचं आमचं तर बोल झालं, त्यानंतर फॉर्ममध्ये आल्यावर आम्ही स्वतः फोन केला होता बैलाला. आणि ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर सनी घरता गट आणि सेमीला पिस्टनची गाडी असल्यामुळं तो तिकडं असला आटील ड्रायव्हर बसला आपल्या फायनलला. चालेल, तुमचा जास्त वेळ घेत नाही, बैलही पळून आलेला आहे आणि बैलाला असं ताटकळत ठेवणं, खूप लांबून बैल आलेला आहे, जवळजवळ 250 किलोमीटरचा प्रवास, नंतर उभं राहणं आपल्यापेक्षा बैलाला खूप त्रास, खूप खूप त्रास, तर त्याचाही जास्त वेळ घेत नाही, तुमचाही घेत नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीनं पहारा केला ना, आज यश भेटलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता तुमच्याबरोबर पळाला सर्जा, त्यालाही भेटूया. धन्यवाद. मित्रांनो, जे खानापूरचं मैदान झालं त्यात प्रथम क्रमांकाचे आपण जोडीची मुलाखत घेऊया. पहिल्यांदा आपण कॉकटेलची माहिती बघितली, आता गोटचा सर्जा. गोटचा सर्जा अल्पावधीत महाराष्ट्रभर चर्चेत असलेला आणि मोठ्या मैदानात प्रथम पारितोषिक घेणारा एक वासरू म्हणून आता म्हणून त्याचं ख्याती आहे, तर आजही त्यानं चांगला एक पराक्रम केला पळून. तर काय सांगाल, पहिल्यांदा अभिनंदन सेठ. धन्यवाद. कशा पद्धतीनं पहिऱ्याचं नियोजन झालं ते सांगा. पहिऱ्याचं नियोजन आरुणिक आणि जगदीशने केलं होतं आणि आज आम्ही इथं पळायचं हे आमचं फिक्स होतं. बरं, आता कसं एवढ्या मोठ्या मैदानात आणि पाठीमागच्या थोडं मैदानात 19-20 झाल्यामुळं ते हुकलेलं काय काय गोष्टी पारितोषिकाला हुलकावणे, तर काय त्याच्यानंतर कसं काय केलं तुम्ही?
काही त्याच्यानंतर काय थोड्याशा काय होता, चुक्या होत्या काय होत्या, आम्ही सुधारून काढल्या. कुठल्या चुक्या होत्या त्या असं वाटत होतं? काय चुक्या अशा काय होत नव्हत्या, पण काय शेवटी मैदान आहे होतं कधीतरी. बर बर, आता बैलाविषयी तर माहिती माहितच आहे. आत्ता दुसा आहे ना? हा हा दुसा आहे. होय, कमालीचा वेग पुढचा जो रान आहे पाळण्यासाठी अंतिम रेषेत, कमालीचा वेग ह्या वेगामुळेच हा विजय शक्य, काय सांगाल त्याच्या पुढच्या वेगाविषयी काय सांगाल? त्याचा पुढचा वेग जो आहे ना तो अतिभयानक आहे. तो जसा निकाल बघतो तसा तो वेग धरतो. हो बर, आता ज्यावेळेस आपण पायरा करत असतो कुठलाही, आणि पायरा करताना असतं की इथं इथं पळायचं, तर ही ह्या मैदानाची निवड का केली? मैदानाची निवड का ह्या? आम्ही इकडं कधी आलो नव्हतो म्हणून आम्ही निवड केली, कारण आम्ही खाली गेलो होतो पण इकडं कधी आलो नव्हतो ना घाटमाथ्यावरती, म्हणून आम्ही निवड केली. बर, कसं आता सर्जाचं पुढचं कसं पाहता एकंदरीत करिअर कशा पद्धतीनं आता असेल? कधी बिनजोडला कधी पाळणार आहे, इकडं कसं पाळणार? आता दिवाळीच्या अगोदर आम्ही मुंबईला जाणार, मुंबईला घेऊन गेल्यानंतर मग आम्ही बिनजोडला पाळणार. बर, बिनजोडला पाळणार. आणि पुढचं नियोजन मैदानात कसं असणार, म्हणजे कधी पाळणार आहे सर्जा? तसं आम्ही त्याला लवकर तसं काढत नाही, आम्ही 4-8 दिवसांनी 8 दिवसानंतरच बाहेर. काय सांगाल, म्हणजे मैदानात एखाद्या काढायचे तर गॅप, कारण आता खूप मैदान होतं, रोज मैदान होतं, तर तो गॅप कसं तुम्ही ठरवता? नाही, आमचं ते भाऊ बरोबर सगळं ठरवतात की बाबा कसा गॅप काढायचा आहे, काय काढायचं आहे, त्या हिशोबाप्रमाणे आम्ही काढतो आणि मग त्याचं यश 100% आम्ही प्राप्त करतो. आणि यश मिळालेलं आहे मित्रांनो, जास्त काही वेळ घेत नाही, कारण बैलही पळालेलं आहे, तीन आपण म्हणू फेर पळायचं आणि परत उभं राहणं, तर त्याला जास्त त्रास देत नाहीत. हा विजय कोणाला समर्पित करताय? आमच्या मोठ्या सर्जाला. मोठ्या सर्जाला? वा, बैलाला करताय. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या ह्यांचे ह्या बैलाचे वडील. हो, मोठा सर्जा. मी नेहमी म्हणतो की पाळणाऱ्या बैलाच्या पैदास खूप अशा कमी आहेत की त्या पाळालेत, त्यातलं अपवाद आहे गोठचा सर्जा. मित्रांनो, सर्जाला समर्पित केलेला आहे, म्हणजे ह्यांच्या वडिलांना केलेलं आहे, तर असंच यश मिळत राहू. एक नंबरचा मानकरी झालेला आहे, तर पुढेही त्यानं असंच तुम्हाला मानकरी पद मिळवून देऊ अशी प्रार्थना करू. अभिनंदन. धन्यवाद.